पिशवी काढण्याच्या प्रकाराबद्दल काल विधान परिषदेमध्ये विषय होता. मोठ्या प्रमाणावर गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार बीडमध्ये खाजगी हॉस्पिटलमध्ये झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ताबडतोब स्थानिक जिल्हाधिकारी यांच्याकडून, सिव्हिल सर्जन यांच्याकडून, जिल्हास्तरीय आरोग्य विभागाचे सर्व टीम सर्व हॉस्पिटलची पडताळणी करते आहे. त्याचबरोबर फॉक्झी ही नॅशनल लेवलला काम करणारी संस्था, त्याचबरोबर अमॉग ही महाराष्ट्र स्तरावर काम करणारी संस्था, त्याचबरोबर IIHM ही संस्था देखील त्यामध्ये कार्यरत आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्भपिशव्या काढण्याचा प्रकार, यामध्ये किती शस्त्रक्रियांची खरोखर आवश्यकता होती आणि किती शस्त्रक्रिया अनावश्यक असताना केलेल्या आहेत याची पडताळणी करण्याचं काम करतायत. 2 महिन्यामध्ये याचा सविस्तर अहवाल येईल. त्याचबरोबर काल देखील उच्चस्तरीय एक समितीचं गठन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामध्ये महिला आमदार असतील, BJ मेडिकल कॉलेज पुणे यातील स्त्रीरोग तज्ज्ञ असतील आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव असतील. या सर्वांची समिती देखील गठित केलेली आहे आणि बीडमध्ये झालेल्या गर्भपिशव्या काढण्याच्या घटना याची पूर्णपणे सखोल पडताळणी होईल. आणि यामध्ये जे दोषी असतील, डॉक्टर्स असतील, हॉस्पिटल असतील, त्यांच्यावर शासनाच्या माध्यमातून कठोर कारवाई होईल. शासनाने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतलेला आहे. त्यामध्ये राज्यस्तरावर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर SOP देखील तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि यामध्ये जे दोषी आढळतील त्या दोषींवर शासनाच्या वतीने कठोर कारवाई होईल.